आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. खासदार धैर्य शिलमाने यांच्या राजकारणासाठी धोक्याची घंटा. खासदार धैर्य शिलमाने यांच्या लोकसभा मतदारसंघात युतीचे उमेदवार विधानसभा मतदारसंघात पराभूत झाले आहेत. राजू शेट्टी विरुद्ध सदाभाऊ खोत असा सामना हातकलंगले लोकसभा मतदारसंघात 2.5 वर्ष सुरू राहिला. या काळात सदाभाऊ खोत यांनी जवळपास 500 कोटीची विकास कामे या लोकसभा मतदारसंघात केली आणि शेट्टी विरोधात मोठी मोठ बांधली आणि प्रत्येक महिन्याला आढावा बैठकीच्या निमित्तानं 6 विधानसभा मतदारसंघात शेट्टी विरोधी रान उठवलं होतं. एवढंच नव्हे तर ऊस परिषदेला प्रतिउत्तर देण्यासाठी वारणानगर आणि इचलकरंजीत ऊस परिषद घेऊन शेट्टींच्या ऊस परिषदेला जखमा दिल्या होत्या. बहुजन आघाडीला शिरो तालुक्यात हाताला हात धरून मंत्री खोत यांनी नगर परिषद जिल्हा परिषद निवडणुकीत शेट्टी विरोधी राजकीय वातावरण तापवलं होतं. तर दुसऱ्या बाजूला 6 पैकी 5 आमदार शिवसेना भाजपाचे या लोकसभा मतदारसंघात होते. शिवाय वारणेचं पाणी इचलकरंजीला दिलं जात नाही हे मोठं वादळ शेट्टींच्या भोवतीनं घुटमाळून होतं. दुरंगी फाईट लोकसभेला झाली होती. यावेळी सेना भाजपाच्या आमदारांनी फिल्डिंग टाईट केली होती. आता 5 आमदार सेना भाजपाचे पराभूत झाले आहेत. शिवाय प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील यड्रावकर हे कट्टर माने विरोधक अपक्ष निवडून आले आहेत. हातकलंगलेत काँग्रेसचे राजूबाबा आवळे तर शाहूवाडी पन्हाळ्यात शिवसेना विरोधक विनय कोरे हे विजयी झाले आहेत. वाळवा शिराळ्यात राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक वाढली आहे. त्यामुळे खासदार धैर्य शिलमाने यांच्या समोर विधानसभा निवडणुकीचा निकाल लोकसभा निवडणुकीत चुरस निर्माण करण्याबरोबर धोक्याची घंटा वाजून दाखवणार आहे. यातच राजू शेट्टी यांनी शिरो तालुक्यात दिवाळीच्या मुहूर्तावर आपले सा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.